लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, ज्या महिला ब्रिजभूषण सिंगच्या भाजपच्या खासदाराच्या बलात्काराच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात जंतर मंतरवर बसलेत, आंदोलन करतायत, संघर्ष करतायत, ते सगळे हिंदू आहेत. आणि हिंदू मुलींवर बलात्कार झाल्यानंतर ना हिंदुत्ववादी नेते बोलतात, ना भाजपच्या कळपातले नेते बोलतात, ना केंद्र सरकारमधले किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यातील भाजप शासित नेते मंडळी बोलतात. हा भाजपचा बलात्कारी सांस्कृतिक दहशतवाद नाही का? भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या ज्या महिला काम करतात, ज्या ज्या मुली काम करतात, त्या मुलींना, महिलांना, स्त्रींना माझा सवाल आहे, आता तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? महिलांचं शोषण करणारा, बलात्कार करणारा, लैंगिक छळ करणारा तुमचा भाजपचा खासदार तुमच्या हिंदू मुलींचे, आपल्या हिंदू मुलींचं शोषण करतो, त्याच्यासाठी सगळे रेसलर, कुस्ती खेळणाऱ्या महिला, खेळाडू, इतर खेळाडू त्याच्या विरोधात आंदोलन करतायत. ब्रिजभूषण सिंग उत्तर प्रदेश मधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे एक बाहुबली नेता, खासदार, ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. बलात्कारी जनता पार्टी म्हणून कदाचित माननीय प्रधानमंत्र्यांच्या, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी जनतेचं शोषण करतात की काय, अशी परिस्थिती ब्रिजभूषण सिंगच्या माध्यमातून सध्या देशामध्ये गाजत आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI, कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी त्यांच्याच खेळाडूंचा, मुलींचा छळ केल्या प्रकरणी, लैंगिक शोषण केल्या प्रकरणी, बलात्कार केल्या प्रकरणी त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे. 3 महिन्यापासून पोलीस सुद्धा या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असताना या देशातील आणि देशाला, ज्यांनी सुवर्ण पदक वेगळ्या वेगळ्या ऑलिम्पिकच्या माध्यमातून गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि इतर मेडल्स मिळवून दिली, अशा रेसलर यांनी ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलनाची त्या ठिकाणी हत्या रुपसून दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलना मैदानामध्ये ताकदीनं आंदोलन सुरू आहे. खर तर एखाद्या देशातील प्रमुख संघटनेच्या अध्यक्षावर आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या, खास करून मोदींच्या, शहांच्या मर्जीतल्या, खास करून RSSच्या अशा व्यक्तीवर एवढा मोठा गुन्हा दाखल होणं, सगळ्या खेळाडूंनी आरोप करणं, जे खेळाडू वर्षातून 1-2 वेळेस तरी माननीय प्रधानमंत्र्यांसोबत चहापानी करतात, माननीय प्रधानमंत्र्यांसोबत जेवण करतात, माननीय प्रधानमंत्र्यांसोबत नेहमी बसत उठत असतात, असे खेळाडू ज्या खेळाडूंच्या जंतर मंतरवरील आंदोलनाकडे प्रधानमंत्र्यांचं, भाजपचं, सगळ्या लोकांचं दुर्लक्ष आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या चित्रावादपासून, कारण आता त्यांना महिलांवर बलात्कार झालेला दिसत नाही. लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, ज्या महिला ब्रिजभूषण सिंगच्या भाजपच्या खासदाराच्या बलात्काराच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात जंतर मंतरवर बसलेत, आंदोलन करतायत, संघर्ष करतायत, ते सगळे हिंदू आहेत. आणि हिंदू मुलींवर बलात्कार झाल्यानंतर ना हिंदुत्ववादी नेते बोलतात, ना भाजपच्या कळपातले नेते बोलतात, ना केंद्र सरकारमधले किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यातील भाजप शासित नेते मंडळी बोलतात. हा भाजपचा बलात्कारी सांस्कृतिक दहशतवाद नाही का? बाहुबली नेता म्हणून ज्यांची ओळख आहे,
आणि भाजप त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही अशी एखाद्या बलात्काराला पाठीशी घालून त्याचे बलात्काराचे आरोप मूग गिळून गप्प बसणं म्हणजे महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक हिंदू मुलींचा अवमान आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या ज्या महिला काम करतात ज्या ज्या मुली काम करतात त्या मुलींना महिलांना स्त्रींना माझा सवाल आहे. आता तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? महिलांचं शोषण करणारा, बलात्कार करणारा, लैंगिक छळ करणारा तुमचा भाजपचा खासदार तुमच्या हिंदू मुलींचे आपल्या हिंदू मुलींचं शोषण करतो त्याच्यासाठी सगळे रेसलर, कुस्ती खेळणाऱ्या महिला, खेळाडू, इतर खेळाडू त्याच्या विरोधात आंदोलन करतायत. खेळाडूंनी आंदोलन केल्यानंतर 8 दिवसानंतर FIR दाखल होतो, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होतो, लैंगिक शोषणाचा छळाचा गुन्हा दाखल होतो. याचा अर्थ काय? तरीही ब्रिजभूषण सिंग म्हणतात मी निर्दोष आहे, मी राजीनामा देणार नाही कारण मी गुन्हेगार नाही. कारण भाजपसाठी ब्रिजभूषण सिंग महत्वाचे. हे तेच ब्रिजभूषण सिंग आहेत ज्यांनी महाराष्ट्रातल्या एक मराठी नेत्यावर राज ठाकरेंना चॅलेंज केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये किंवा अयोध्यामध्ये पाय ठेवू देणार नाही. हे लगेच घाबरले गेले नाही. तेच ब्रिजभूषण सिंग आहेत, लक्षात ठेवा. कैसरगंजचे खासदार जरी ब्रिजभूषण सिंग असले तरी त्यांचा उत्तर प्रदेशातल्या बहुतांश लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागेवर प्रभाव आहे. जेवढी गरज भाजपला ब्रिजभूषण सिंगची आहे तेवढीच ब्रिजभूषण सिंगांना सुद्धा भाजपची गरज आहे. म्हणून तेरे भी चुप और मेरे भी चुप हा कार्यक्रम सुरू आहे. कैसरगंज तर ब्रिजभूषण सिंगचा लोकसभेचा मतदारसंघ आहेच, पण गोंडा, अयोध्या, श्रावस्ती, बारबाकी या लोकसभेच्या जागेवर सुद्धा ब्रिजभूषण सिंगांचं वर्चस्व आहे. कोण आहे हा ब्रिजभूषण सिंग? का भाजप एवढं लाड करते? आहे का बलात्कारी जनता पार्टीतल्या कुणाच्या महिला नेत्यांच्या, चारित्र्य संपन्न नेत्यांच्या ताकद आहे का ब्रिजभूषण सिंग हकालपट्टी भाजपमधून करावी किंवा त्याच्यावर काही बोलावं म्हणून? तो कोण आहे ब्रिजभूषण सिंग? 1991 मध्ये पहिल्यांदा ब्रिजभूषण सिंग खासदार झाले. 1996 निवडणुकीमध्ये ब्रिजभूषण सिंगाचं तिकीट कापलं गेलं कारण दाऊद इब्राहिम या देशातला सगळ्यात मोठा गुंड, बॉम्बस्फोट घडवणारा विकृत दहशतवादी म्हणा काही उपमा द्या, अशा सोबत भाजपचे आणि ब्रिजभूषण सिंगाचे संबंध होते. म्हणून भाजपने तिकीट नाकारलं. परंतु त्यांच्या ते कळपातलेच आहेत. परंतु त्यांची पत्नी केतकी सिंग, केतकी देवी सिंग यांना तिकीट देण्यात आलं. नंतर लगेच 1998 मध्ये समाजवादी पार्टीच्या कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांच्या पत्नीचा पराभव केला. पण ब्रिजभूषण सिंगाची अस्वस्थता ही त्यांना बसू देत नव्हती आणि त्या परत ब्रिजभूषण सिंग ताकदीनं लढले. 2009 मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथून खासदार झाले. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगलचे आणि ब्रिजभूषण सिंगाचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, जवळचे संबंध. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये बाबरी मस्जिद आणि ते जे पाडापाडी प्रकरण होतं, संघर्ष होता, भडकाऊ भाषण,
माणसांना पेटवणं या सगळ्या प्रकरणामुळे ब्रिजभूषण सिंहांवर गुन्हे दाखल झाले. बराच वाद झाला, बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या. त्याच मधून हा बाहुबली नेता ताकदीनं या राज्यातून देशाच्या समोर आला, गळ्यातला ताईद बनला. ब्रिजभूषण सिंगांनी खासदारकी त्यांच्या घरात होतीच, दोघही नवरा बायकोंना ते पद उपभोगण्याची संधी मिळाली. परंतु उत्तर प्रदेशमध्ये 50 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था असणारा एक बडा बाहुबली नेता आहे. 50 शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या. आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात कुस्तीगीर महासंघाचे WFI चे ते देशाचे अध्यक्ष आहेत. कायदा सगळ्यांना समान असतो, कायदा आमदारांना, खासदारांना, सर्वसामान्य माणसाला, प्रत्येकाला असतो. अरे एखाद्याने 10-20 गुंठे जमीन जर खरेदी केली तर ती कशी खोटी आहे म्हणून भाजपचे बडेच नेते, बडे आणि बरेच असे दोघेही एवढं बोंबलतात, दुसऱ्याच्या मागे ईडी CBI लावून त्याला आयुष्यातून उठवण्याचं काम करतात. मग भाजपच्या कळपात नसेल चित्राताई तर तुम्ही दुसऱ्याचे कपडे फाडता, बोलून बोलून त्याला बदनाम करता. संजय राठोड तुमच्या आज जवळ आहे म्हणून तुम्ही गप्प आहेत, पक्षात आहे म्हणून, सोबत आहे म्हणून. पण ज्या वेळेस तेच दुसऱ्या पक्षात होते त्यावेळी ज्या पद्धतीची बोंबाबोंब महाराष्ट्रामध्ये चालू होती वेगवेगळ्या ठिकाणी, आज तुमच्याच पक्षाचा एक खासदार देशामध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे दिल्लीत जंतर मंतरवर. आता चित्राताही बोलणार नाही, कुणीच बोलणार नाही. बरेच खेळाडू त्या रेसलर मुलींच्या पाठीशी उभे राहिले, परंतु आमचा क्रिकेटचा देव सुद्धा बोलत नाही. देव 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून शुभेच्छेच्या वर्षामध्ये बुडाला की काय? त्या देवाचा मित्र काल विनोद कांबळे सुद्धा त्या मुलींच्या बाजूने बोलला. एखाद्या खेळाडूचा कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही क्रीडा प्रकारात जर मुलींचं शोषण होत असेल आणि राजकीय गिधाडच ते करत असतील तर हे भयानक आहे. हा बलात्कारी भाजपचा भुरका हा टराटरा फाडून काढलाच पाहिजे, पण ब्रिजभूषणना अटक झाली पाहिजे याच्यासाठी इतर विरोधी पक्ष सुद्धा ताकदीनं त्या पद्धतीनं भांडताना दिसत नाही. हे तर फार मोठं दुर्दैव आहे. पण लक्षात घ्या आणि कोरून ठेवा, भारतीय जनता पार्टी ही जनतेची नाही, भारताची सुद्धा नाही, तर ती बलात्कारी जनता पार्टी आहे हे भाजप गप्प बसून गेल्या 3 महिन्यामध्ये. भाजपचा कुठलाही नेता प्रत्येक प्रवक्त्याला चेलेचा पट्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलंय की ब्रिजभूषण सिंग प्रकरणाबद्दल, बलात्काराबद्दल, खेळाडूंच्या वक्तव्याबद्दल किंवा गुन्हा दाखल करावा किंवा आता झालाय त्याच्याबद्दल कुणीही बोलायचं नाही. तेरी भी चुप और मेरी भी चुप, वैचारिक, राजकीय, सामाजिक, शारीरिक आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारी, व्यभिचार आणि विकृत मानसिकतेची पार्टी म्हणजे बलात्कारी जनता पार्टी, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. विचार करा आणि महिलांनो जागे व्हा. असल्या बलात्कारी पार्टीपासून, नेत्यांपासून, खास करून या अविचारी लोकांपासून सावध राहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, संपर्कात राहू. धन्यवाद.